சாலோனர் அசாம்னா கெடகா வர்சஸ் மல்கபூர் அதிசய ரங்கத்தார் ஹோனர் அசாம்னா चला केड़गाव संघाने आपले त्वरित हेलो चालू होणारा सामना केड़गाव वर्सेस मलकापुर रंगतदार होणारा सामना टॉच विन केड़गाव आपला निर्णय कळवायचा आहे चला केड़गाव संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे चला लवकरात लवकर आपले क्षेत्र रक्षण लावून घ्यायचे हॅलो चला खेड़गाव संघाने या ठिकाणी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे मलकापूर संघ आपले फलंदाजी आहे विनंती असणार आहे सामना त्वरित सुरू करून घ्या चला केड़गाव संघ आपले त्वरित क्षेत्र रक्षण लावून घ्यायचंय सभेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आजच्या दिवसातील अंतिमचा सामना आणि या अंतिमच्या सामन्यामध्ये आज नक्कीच कोण जिंकणार एका बाजूला बघतोय शिवप्रेमी मित्र परिवार मलकापूर तर अगेन्स्ट टू केडगाव स्मॅशर एक मोठी लढ्यात मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना बघायचे इथे आज मोठा विश्वास आज असणार आहे की आपल्या खेळाडूंवरती आज हा आत्मविश्वास तुम्हाला विश्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच
दोन मिनिट थांबा, दोन मिनिट पंच आम्ही सर इकडे आयोजक एक स्कोर द्या. सन्मान्य प्रवीणजी सनस सलामी तुडी मैदान शात मध्ये ते फलंदाज पहिला चेंडू आवेद खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा भेदली जाते का, चेंडू गेला सीमारेखा पार, ओम साई ग्रासला इथे सलामी चौका. पहिला चेंडू एक चांगला प्रभाव अमर शिल्केच्या गोलंदाजी वरती, एक आक्रमण आहे सुरेख. बॅटर नेम इज गिरीश, गिरीश आणि कल्पेश. गिरीशचा पहिल्याच तडाखा इथे आज येतोय चौकार. अमर शिर्केचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण मुकतोय. गुणवत्ता तयार, बॅटची हलकीशी कड आहे किंवा नाही, खूप मोठा अपील आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण बघतोय, इथे मागणी केली जाते तुषार मेटे सर नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. आणि हा डिसिजन कोणाच्या बाजूने असणार आहे, जर डिसिजन केडगाव संघाच्या बाजूने असेल तर तिथे जल्लोष होईल, आणि जर डिसिजन मलकापूरच्या बाजूने असेल तर तिथे देखील जल्लोष होईल. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष जल्लोष दुखत असणार आहे की जल्लोष मात्र इथे आता श्वास रोखायला लावणार आहे. श्वास रोखला जातोय, काळजाची धडधड वाढते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये डिसिजन काय आहे, डिसिजन आपण बघतोय. चेंडू टाकतोय स्लो मोशन, फलंदाज सेफ. बॅटर सेफ, चेंडू कॅपला लागला त्यामुळे थोडासा तो आवाज झाला खरा, पण इथे बॅट चेंज नव्हती ती. सो जाऊयात, पंचांच्या निर्णयाचं कौतुक होईल. आज मलकापूर संघ सहकारी सांगतात की पंचांचा डिसिजन अंतिम आहे आणि तो चांगला डिसिजन आहे. नक्कीच तुषार मेटे सर पुणे जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट अंपायर पैकी त्यांचं नाव आहे. तर त्यांचे सहकारी आपण बघतोय की अक्षय चांदगोडे सर प्रोफेशनल अंपायर ॲट दिस ग्राउंड. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न झालाय, अनसक्सेसफुल आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, गिरीश वैयक्तिक तीन चेंडू खेळला, चार धावांवरती खेळतोय. पॉवर प्लेचा षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक अनुभवी गोलंदाज अमर शेळके, खरं पहिल्या चेंडूवरती अमरला कदाचित फलंदाजचा अंदाज आला नसावा, आणि तदनंतर मात्र त्याने अंदाज घेतल्यानंतर बॅक टू बॅक चांगले चेंडू टाकलेले आहेत. ही अमर शेळकेची ओळख आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाज तयार, आकुडता टप्पा, उसळी दिली आहे उसळी घेणार चेंडूला. चेंडू मात्र आपण बघतोय, एक धाव आली आहे, दुसरी धाव देखील आली आहे. दोन धावा धावफलकला पुढे घेऊन जातील. धावफलक बघतोय चौथ्या चेंडूवरती, दोन धावा धावफलक पुढे गेलाय आणि धावफलकावरती सहा धावा, सिक्स ऑन बोर्ड. चार चेंडू अमर शिळकेने खर्च केलेत आणि तिथे फक्त धावा दिलेत सहा. गिरीश इथे, गिरीश आणि आपण बघतोय गिरीश आणि कल्पेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक आतापर्यंत चारही चेंडू गिरीशने फेस केले, तर तिथे आतापर्यंत सहा धाव बनवलेले आहेत. दोन चेंडू डॉट देखील तो खेळलाय, एक चौकार खेळलाय, एका चेंडूवरती दोन धाव आलेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, सतीश शेळके चेंडूवरती धावतोय,
एक धाव आली आहे, दुसरी देखील आली आहे, चांगला थ्रो आलाय. या चेंडूवरती दोन धावा धपोलकला पुढे घेऊन जातील. दापुलक आपण जातोय पुढे दापुलकावरती. आठ धावा, अत्यंत अप्रतिम षटक मैदानच्या आतमध्ये. ओ जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये अडवलाय अंबर शेळकेचा तो तडाखा होता. एक जबरदस्त वेगवान गोलंदाजी आणि लाईन होती योग्य, टप्पा देखील योग्य होता आणि वेळ मात्र अप्रतिम होती. नक्कीच अंबर शेळकेचं कौतुक झालं पाहिजे पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले षटकामध्ये इथे ती 13 yard सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त प्लेयर असतात, दोन प्लेयर फक्त तिथे बाहेर असतात. आणि आठ धावा धावपलकावरती आहेत. हो चार षटकांचा सामना आपण मैदानच्या बघतोय. आपण बघतोय राज टाइंजे सव्वीस मैदानच्या आतमध्ये. राज टाइंजे राज करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या सामन्यामध्ये इथे पहिल्या चेंडूवरती षटकार खेळून त्यानं सामना पूर्णपणे संपवला होता. आज तो इथे राज पुन्हा एकदा राज्य करण्यासाठी आलाय. गिरीश आणि कल्पेश मैदानच्या आतमध्ये पुन्हा एकदा उभे राहिलेत. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय. एक चांगली गोलंदाजी. चार षटकांचा सामना आहे. चार षटकामध्ये कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 50 पेक्षा जास्त धावा जमवण्याचा मानसिकता असणारे शिवप्रेमी मित्र मंडळ मलकापूरचा. चांगली त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर तगडा आहे. एखादा गोलंदाज सापडलं तर ते 20-25 धावा ते काढू शकतात, एवढी कमालीची बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहे. पंच कवतील वाईड चेंडू आलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 9 धावा. धावफलकावरती इथे आली धाव अवंतर. या षटकातली पहिली धाव. गोलंदाज मैदानच्या आतमध्ये पुन्हा तयार असतील. बघा इथे तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये जास्त विशेष धावा जमवता आलेले नाही आहेत, परंतु नंतरच्या तीन षटकामध्ये कमीत कमी 30-40 धावा पटकवण्याचा तिथे मानस असणार आहे. त्यांचा मानस कशाप्रकारे पूर्ण होईल, फलंदाज तिथे साथ देतील का, आपली जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन जातील का. आयुष्यात रोज थोडी थोडी प्रगती करा, कासवाच्या गती नका होईना. ओ बघा शॉट अच्छा आहे और देखना जरूरी आहे. शुभम शिंदे करतो चूक, चेंडूसी मारशा पार चौकार. बघा पहिल्या दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. तिथे चूक होईल शुभम शिंदे कडून आणि इथे आपण बघतोय की आज इथे चूक करतोय. आज एका महत्वाच्या खेळाडूंकडे जर अशा प्रकारच्या चुका होत असतील तर नक्कीच तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत खूप महागडी असणार आहे. पुन्हा बघा एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगल्या प्रकारे तो चेंडू गॅदर केलाय. व्हॉट अ फील्ड. दोन धावा धावफलकेला पुढे घेऊन जातील आणि दोन धावांनी धावफलक आपण मैदानच्या आतमध्ये पुढे गेला. धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पहिल्या तीन चेंडूवरती आतापर्यंत ते 7 धावा आल्यात, एक वाईडची आहे. तर अजूनही हे षटक संपण्यासाठी तिथे 3 चेंडू बाकी आहेत. डॉट चेंडू मैदानच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचं कमबॅक राज थाइंजेच्या माध्यमातून. गेल्या मॅचमध्ये बघितलं की कशा प्रकारे त्यांनी समोरच्या राशीन संघाला रोखलं होतं गोलंदाजी करताना प्रथमतः. आज देखील त्यांनी निर्णय घेतला आहे गोलंदाजी करण्याचा आणि इथे देखील आज पुन्हा तशाच प्रकारे विजय मिळवण्याचा प्रयत्न खेडगाव संघात देखील आहे, परंतु तिथे प्रयत्न मलकापूर संघात देखील आहे. चेंडू बरासा आवेद गेला, क्षेत्रक्षे डाऊन दी बॉल आणि डिसिजन काय षटकार.
अमर शेळके सर सांगतील की हा षटकार आहे. अगा एक चांगला खेळाडू सहा धावांनी धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 21 धाव आहेत, 21 ऑन अ बोर्ड. चेंडू पुन्हा हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, जेल टिपलाय. फलंदाज बाद आहे. इथे बघा दोन्ही बाजूच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, कारण की तिथे पहिला चेंडू डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या दगडावरती पडला. तिथे अमर शेळके सरांनी तो षटकार होता आणि यावेळेस मात्र जेल घेतल्याच्या नंतर देखील अगदी बाउंड्री लाईनच्या समीप तो तिथे तो क्षेत्ररक्षक होता, परंतु तिथल्या मलिकपूरच्या संघातील खेळाडू सांगितलं की तो खेळाडू बाद आहे. कौतुक दोन्ही संघातील खेळाडूचं झालं पाहिजे. ही खेळाडूती आहे मित्रांनो, आणि एक चांगला क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी तुमच्याकडे अशीच खेळाडूती असणं गरजेचं आहे. इथे कौतुक राहिलं एका खेळाडूचं, त्याचं नाव आहे तुषार इनामदार. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ होता, पाय त्याचा अगदी मी म्हणलं की थोडंसं चार पाच इंच थोडं सीमारेषेच्या पाय दूर राहिला. कदाचित तो तिथे पाय जर तिथे टेकला असता तर झेल घेऊन सुद्धा उपयोग झाला नसता, परंतु त्याने स्वतःला बॅलन्स केलंय, ही एक मोठी बाजू आहे. गोलंदाज बघतोय आपण मैदानच्या आतमध्ये, अनिल चव्हाण. अनिल चव्हाण फलंदाज मैदानच्या आतमध्ये बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की नक्कीच टोटल धावफलकावरती 21 धावा, दोन षटकांचा खेळ मैदानच्या आतमध्ये समाप्त होतोय. षटक क्रमांक 3 अनिल चव्हाण, एक आक्रमक गोलंदाज. त्याच्या 6-6 चेंडूवरती चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन असतं आणि आता मात्र नक्कीच या षटकामध्ये चांगल्या प्रकारे रोखण्याचा प्रयत्न होणार, याच्यामध्ये कोणतीच शंका नाही आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार अनिल चव्हाण. तो आपण बघतोय सामना रंगेल. यावेळेस अमित आलाय नवीन फलंदाज. पहिला चेंडू धाव घेण्यामध्ये धावा धाव एक धाव आली आहे. बघा आज संघनायक सांगतील की इथे धावा या कंटिन्युअसली येत राहू द्या, तिथे तुम्ही सिंगल धाव काढा, पण तिथे डॉट चेंडू खेळू नका. हा डॉट चेंडू थोडासा मागड असेल धावफलकावरती. माझ्या मते 22 आहेत. यस, इज इट राईट, 22 इज अ कम्प्लीट आन्सर. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. षटक क्रमांक 3 खेळ सुरू असताना आपण बघतोय आतापर्यंत एका धावेने धावफलक पुढे गेलाय. अनिल चव्हाणचा दुसरा चेंडू, तर या षटकातला दुसरा चेंडू आपण बघतोय. हो, स्लोवर चेंडूची डिलिव्हरी मैदानच्या आतमध्ये आहे. अनिल चव्हाण काय चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन करतोय. बघा कधी तो फास्टमध्ये टाकतोय, कधी मध्यम गतीचा चेंडू टाकतोय, कधी स्लोवर टाकतोय, पूर्णपणे फलंदाज तो निष्प्रेप करतोय. परंतु आज फलंदाजचं कौतुक करावं लागेल, कारण की तिथे पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला गेला आणि आता याही षटकामध्ये धावांचा पाऊस पडणार याच्यामध्ये शंका नाही आहे, कारण की खूप मोठी बॅटिंग ऑर्डर ताकदवान आहे मलकापूर संघाची. पुन्हा अशी इंडो हवेत, अगदी सहज त्या खेळलाय. यावेळेस कोणताही चान्स नाही, चेंडूसी मारच्या पार येतोय खणखरी षटकार. तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार, धावफलकावरती 28 धावा. अमितचा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी सहजरित्या तिथे हा चेंडू फटका बघा किती ताकदवान होता, त्याने पण तो ताकदवान फटका अगदी सहजरित्या खेळला होता. जणू काही त्याची ताकद सांगतो चेंडू खूप जास्त आतमध्ये पडेल, परंतु त्याचा शुअर फटका होता आणि शुअर फटका सीमारेषा पार घेऊन गेला. आला क्रिकेट षटकार, 28 ऑन अ बोर्ड, 3 चेंडू झालेत. पहिल्या 3 चेंडूवरती आपण बघतोय 7 धावा खर्च केल्यात. इथे राज धांजी देखील पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतरच्या 3 चेंडूवरती त्यानं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तिथे एक विकेट देखील घेतली होती. ती अंतिमच्या चेंडूवरती कदाचित तिथे देखील षटकार बघायला मिळाला असता, परंतु तुषार इनामदार चांगला झेल घेतला. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची एक महत्वपूर्ण लढत आहे. दोन मातबर संघ आहेत, एक आहे मलकापूर तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय केडगाव स्मॅशर्स. कोणता संघ कुणाला स्मॅश देणार, खूप मोठा इतिहास आज या टुर्नामेंटचा आहे, खूप मोठा परंपरा आहे आणि आता मात्र या परंपरेला इथे आजचा दिवस कुणाच्या नावावर असणार आहे. आज की साम किसके नाम, कुणाचा तयार.
हो बघा पंच कळवतील हा चेंडू आहे वाईड अवंत धावसंख्येमध्ये चेंडू जास्तीत जास्त ऑन साईडला ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे हा चेंडू आपण बघतोय नक्कीच अवंत धावसंख्येमध्ये धावफलकावरती 29 चला मैदान शात मध्ये आपण बघतोय नक्कीच इथे आज एक डॉट चेंडू होत आहे धावफलक पुढे गेलाय इथे स्थिर आहे 29 ऑन अ बोर्ड 29 ऑन द बोर्ड चेंडू थांबलाय फलंदाज बाद आहे बघा इथे जितका सुंदर थ्रो केला होता माझ्या मते तिथे त्या क्षेत्ररक्षक चुका झाल्या त्या कदाचित त्याचे संघ सहकारी म्हणतील बरं झालं त्या चुका झाल्या कारण की तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि म्हणून फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये या दोन धावांसोबत धावफलक पुढे गेलाय आताच्या दोन धावांसोबत धावफलक पुढे जातोय धावफलकावरती 31 31 ऑन द बोर्ड षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे या षटकातला अंतिमचा एक चेंडू बाकी आहे गिरीश मैदानच्या आतमध्ये बाद होतोय सलामीचा फलंदाज आता इथे पूर्णपणे माघारी आलाय श्रेयस त्याच्या जागी येतोय जाऊयात मैदानच्या आतमध्ये ज्या षटकातला अंतिमचा चेंडू आणि आता बघतोय श्रेयस मैदानच्या आतमध्ये आला त्याच्यासाठी पहिला चेंडू आहे आणि या पहिल्या चेंडूवरती आता त्याचा प्रतिकार महत्वाचा आहे श्रेयस आता इथे पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय का हा मोठा प्रश्न आहे एक मोठी अपेक्षा मोठ्या जबाबदारी घेऊन मैदानच्या आतमध्ये आलाय काय होणार या बाजचं काय होणार या चेंडूचं भविष्य मोठं आहे परंतु अनिल चव्हाण तिथे खंबीर आहे एक चांगला चेंडू मैदानच्या आतमध्ये आपण येतोय 3 षटकांचा खेळ 18 चेंडू अर्थात संपलेत आणि धावफलकावरती आपण बघतोय टोटल आहेत 31 धावा सुहास मासाळ आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती उभा आहे मैदानाच्या आतमध्ये सुहासनं आतापर्यंत चांगल्या प्रकारची 31 ऑन बोर्ड 31 धावा धावफलकावरती आहेत अमित आपण बघतोय अमित स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण बघतोय श्रेयस शेवटचे 6 चेंडू अमित आणि श्रेयस मैदानच्या आतमध्ये जोडी उभी आहे ती मलकापूरची शिवप्रेमी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात बुडालेली माणसं आहेत आणि आता मात्र संकटात संघ सापडली चिंता शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेली लोकांना सांगावं लागू नये की कुणाला आठवायचंय शिवाजी महाराजांना आठवा आणि संकटावरती चाल करून जा हा मोठा इतिहास महाराष्ट्राच्या मातीचा आहे पहिला चेंडू दर्शा होता काय कमाल चेंडू आहे सुहास मासाळ अगदी नक्कीच जबरदस्त आहे चेंडू बघा आक्रमक फटका आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे चांगला थ्रो आलाय आणि फलंदाज इथे बाद आहे कौतुक करावं लागेल रोहन गडदरेचं
कौतुक करावे लागेल त्या थ्रो करणाऱ्या गोलंदाजाचं, क्षेत्ररक्षकाचं. बघा थ्रो किती जबरदस्त होता आणि त्याच्यामध्ये रोहन गडदेल बघा चेंडू कलेक्ट केल्याच्या नंतर तो अगदी मायक्रो सेकंदामध्ये स्टंपिंग करतोय. जावेत या षटकातले शेवटचे चार चेंडू बाकी आहेत. इथे एकदा वाली धावपळीकडे पुढे घेऊन जाणारी आणि 32 ऑनबोर्ड. चांगला दर्जात्मक चेंडू आहे बघा इथे पसवलाय. तीन चेंडू अजून देखील बाकी आहेत. दोन्ही संघाकडून चेअरअप होतोय आपापल्या खेळाडूंना. आता इथे कुणाचा चेअरअप किती यश संपादन करतोय हे देखील महत्वाचं आहे. अजून देखील तीन चेंडू बाकी आहेत. चांगला चेंडू होता. एक धाव येते, एका धावीन धावपळीत नक्कीच पुढे जाईल. आणि पंच कळवतात लेग बायच्या स्वरूपात त्या धाव आहेत. लेग बायचा नियम काय सांगतो, ज्यावेळेस एखादा चेंडू बॅटला न लागता शरीर एसटीवर जाऊन आदळत असेल आणि फलंदाजाला धाव घेण्यासाठी जर वेळ मिळत असेल आणि त्या मधल्या वेळेमध्ये जर फलंदाजाने धावा घेतल्या तर त्या पूर्णपणे लेग बायच्या स्वरूपात गणल्या जातात. आणि धावपुले बघतो एक ने पुढे गेल्या धावपलकावरती. 33 धावा धावपलकावरती आहेत. 33 ऑन द बोर्ड. आज थंडी थोडीशी कमी आहे. ओहो इथे एक्स्ट्रा कव्हर, चांगला फटका आहे. चांगल्या प्रकारचा थ्रो यावेळेस, मात्र शुभमनं कोणतीही चूक केली नाही. बघा कौतुक करावं लागेल रोहन गडदेचं, तो चेंडू कसाही टाका तो अगदी जडप घालतोय. ज्या शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, अंतिमचा चेंडू बाकी आहे आणि अंतिमच्या चेंडूवर एक मोठा फटका येणं अपेक्षित असणार आहे. बघूयात फलंदाज तो फटका खेळणार का, प्रश्नचिन्ह मोठा आहे. नक्कीच तो करू शकतो. यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट. सुहासने इथे करून दाखवलंय. अंतिमच्या चेंडूवरती षटकार अपेक्षित होता. आक्रमक फटका खेळण्याच्या दादात स्टंप सोडले आणि इथे फलंदाज बाद होतोय. पस्तीस झाले 36 लवीन.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. छत्तीस टू वीन असणार आहे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आपण बघतोय रोहन गर्दने मिस्टर 360 तर स्ट्राईक लेतोय राज दाइंजे. रोहन साठी पहिला चेंडू आपण बघतोय. गोलंद तयार अमित. पहिला चेंडू दर्शा होता या चेंडूचा. इथे थोडासा फुल करण्याचा प्रयत्न होता, कदाचित ब्लॉक करायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय खरा. दाफुल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा थांबवलाय. गोलंदाज मैदान शातपत तयार. पहिला चेंडू डॉट. यावेळेस पहिला चेंडू मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि षटकार. सहा आल्यात अजून 30 बनवायच्यात. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. नक्कीच क्वार्टर फायनलची लढत आहे, आता तुम्हाला लढावं लागेल. बघा मलकापूर संघ इथे आज या चेंडूवर अपयश आले ना, पण ते अपयश सोडा आणि इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, कुठे पोहोचायचंय हे विचार करा. चला प्लेअर आतमध्ये या, नवीन चेंडू आलाय. इथे लढावं लागेल तुम्हाला, यात शंका नाही आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाची लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्या उत्तर. हे उत्तर द्यायचंय केडगाव स्मॅशरला, हे उत्तर द्यायचं आहे आपल्या विजयासाठी. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बघा चेंडू क्रमांक 3 इथे असणार आहे. आयुष्यात स्वतःला एक नेहमी गोष्ट सांगत राहा, आय एम द बिगेस्ट फॅन ऑफ माय सेल्फ. स्वतःवरती आत्मविश्वास, स्वतःवरती प्रेम असलंच पाहिजे. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू वेगात गेलाय आणि हा चेंडू चौकार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आणि धावफलकावरती आपण हा तडाखा बघतोय रोहन गर्दनेचा. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करत असता, जेव्हा तुम्ही एकटे असता, तुमच्यावर हसलं जातं, तुमच्यावर संशय घेतला जातो, तुमच्याविषयी गैरसमज निर्माण केला जातो, पण लक्षात ठेवा या सगळ्याचं फळ मात्र यश असतं. इथे लढावं लागेल, इथे आता मेहनत करावी लागेल. खुद को मेहनत में ट्राय करो, हारने के बाद और एक बार ट्राय करो, मंजिल आपकी कदम चुमेगी. बस आपका कॉन्फिडन्स लेवल हाय रखो. हा कॉन्फिडन्स लेवल तुमचे हाय असली पाहिजे. इथून पुढे काय झालंय, काय करायचंय, ही दृष्टिकोन आता मलकापूर संघाचा इथे महत्वाचा असणार आहे. लढा आणि जिंका. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितका जास्त पेटतो तितकाच तो उजेड देतो. यावेळेस पुन्हा प्रहार केलाय चेंडू, याही वेळेला सीमारेखा पार जातोय आणि पंचांचा इशारा, हा आलाय षटकार. बघा रोहन गर्दनेचा हा तडक आहे. मी त्याला का म्हणतो मिस्टर 360, मी त्याला का म्हणतो कृष्णा प्रति कृष्णा सातपुते, याची उत्तर तो देतोय. बॅक टू बॅक 3 मोठे फटके आणि धावफलकावरती आपण बघतोय 16 धावा आल्यात, तर जिंकण्यासाठी आणखी 20 धावांची गरज आहे. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, धाव घेण्यासाठी धावा धाव, तदनंतर नकार कळवलाय. बघा पहिल्या षटकामध्ये आता चांगले धाव आलेत. यावेळेस बऱ्याच काळानंतर चेंडू चांगला आलाय. हौसले भी किसी हकीम से कम नहीं होते, हौसले भी किसी हकीम से कम नहीं होते, हर तकलीफ में ताकत की दवा देते. इथे आता तुमची ताकद संघ सहकार्यांनी दिला विश्वास असणार आहे. बघा इथे आज संघ सहकार्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे.
कधी अपयशाचा शाहिस्तिकान तुमच्यावरती चाल करून येईल, यातच बरीचभर नैराश्याचा सिद्धीजोर तुम्हाला वेढा घालेल, तेव्हा कठड्यावर उभं राहायचं, जीवाची घालमेल होऊ द्यायची नाही, फक्त आठवायचे शिवाजी महाराज। यावेळेस लॉंगॉनला आक्रमक फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार। चार धावन धावफलका पण बघतोय पुढे गेलाय आणि धावफलकावरती 20 धावा। पहिल्या षटका स्किल समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण बघतोय इथे आले तब्बल 20 धावा। इथे खूप मोठी झेप घेतली आहे, परंतु अदेल देखील सामना संपलेला नाही, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे आणखी 16 धावांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे। तुमचं भविष्य तुम्हाला लिहावं लागेल आणि 1000 जणांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं। बघा हा वेगळा प्रयत्न इथून पुढे कसा असणार आहे, गोलंदाज कशा प्रकारचे वेगळे चेंडू टाकतील, फेडरेशन कशा प्रकारे टाकतील, याच्यावरती त्यांचं यश मात्र ठरलेलं असणार आहे। नन्ही चिट्टी जब जाना लेकर चलती है, चढती दीवारों पर 100 बार भी चलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, फिर भी उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अगर प्रत्येक प्रयत्न तुम्हाला अपयशी ठरू देत नाही, आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे, वाजला तर एकदम कडक आणि नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे। बघा तो आत्मविश्वास घेऊन खेळाच्या आतमध्ये इथे तुम्हाला प्रदर्शन करावं लागेल। गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे श्रेयस, यशला इथे मिळवावं लागेल यश। गोलंदाज तयार, ओहो यावेळेस खूप बाउन्सर होता एक चांगला, एक धाव नक्कीच येते, 21 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या चेंडूचा आपण बघतोय इथे खेळ समाप्त होतोय। आयुष्यात मोठे निर्णय घेताना भीती वाटणं साहजिक आहे, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं चुकीचं आहे। अगे श्रेयस कशा प्रकारे मोठे निर्णय घेतोय त्याच्यावरती या सामन्याचं गणित अवलंबून आहे। मोठे निर्णय घेतले तर कदाचित ते असं म्हणतात की रिस्क इज अ इश्क, बिग रिस्क इज विथ बिग सक्सेस, परंतु आता मोठी रिस्क घेऊन इतकीच इथे कशा प्रकारे मलकापूर संघ विजयाला गवसणी घालतोय हे पाहणं महत्वाचं आहे। अशी काजूबात नाही आहे, ओ दर्शा होता परंतु पंच कळवतील, हा वाईट चेंडू आहे। अवंतर संख्येमध्ये वर धावफलक आपण बघतोय पुढे गेलाय, धावफलकावरती 22 धावा आहेत। कोणती चांगली गोष्ट सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी कठोर आणि कठोर प्रयत्न करावे लागतात। इथे कठोर प्रयत्न केले तर मलकापूर संघ देखील सामन्यामध्ये नक्कीच येऊ शकतो आणि आलाय असं मला हरकत नाहीये। एक चांगला चेंडू श्रेयसच्या माध्यमातून एक अप्रतिम गोलंदाज रोहनला हल्ला करणार। ओ यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळला, क्षेत्रक्षेत्र तिथे धावत येईल, एक धाव आली आहे। एका धावीन आपण उत्तर धावफलक पुढे गेलाय आणि धावफलकावरती 23 धावा। बघा बुद्धीचा वापर जो तो करत असतो, परंतु ज्याचं त्याचं यश हे त्यानं केलेल्या बुद्धीच्या वापरावरती डिपेंड असतं आणि आता बघा इथे श्रेयस बुद्धीचा पुरेपूर वापर करतोय, त्याचा आयक्यू लेवल इथे आज मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि धाव रोखण्यामध्ये आज चांगल्या प्रकारची काम तो करतोय। ओहो बघा इथे धाव घेण्यामध्ये कंबाल होती आहे, आज रोहन गर्दाने या थोडीशी चोरीची धाव घेतली असं म्हणला, चोरटी धाव म्हणावं लागेल, परंतु माझ्या मते बरेच जण असं म्हणतात की तिथे ती चोरटी धाव आहे, परंतु बरेच कॉमेंटेटर असं म्हणत असतात ती चोरटी धाव आहे, परंतु मी ती चोरटी धाव म्हणत नाही। माझ्या भाषेत ॲज अ अमर यादवच्या भाषेत ती कलेची धाव आहे, कारण की समोरच्या संघातील चुका ओळखणं आणि तिथे धाव घेणं माझ्या मते एक मोठी कला आहे आणि ही माझ्या भाषेतून ही कलेची धाव आहे। तिथे आपण चोरटी धाव म्हणू शकत नाही, कारण की तिथे त्या क्षेत्रकक्षांनी त्या बॅटरने तिथे स्वतःच्या विकेटची रिस्क घेऊन तिथे धाव घेतलेली असते आणि ही एक कला आहे मित्रांनो। रोहन गर्दरेची ही कला आहे। फलंदाज तयार, डिफेन्स चांगला केला आहे, विकेटसाठी संधी, एक धाव नक्कीच येते। धावफलक पुढे गेलाय, धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आहेत। जिंकण्यासाठी अजून 11 धावांची गरज आहे, इक्वलसाठी 10, परंतु इथे कंपल्सरी चेसिंग आहे। अजून 11 धावा कशा प्रकारे बनवलं जाणार, इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत, 13 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज आहे। हे सामन्याचं समीकरण आपण बघतोय। राज ताईंजे मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू खेळ, एक धाव केलेली आहे, बाकी चेंडू खेळत रोहन गर्दर आहे ना। पहिल्या चेंडूवरती 4 चेंडू झालेत, 4 चेंडू झाले, 4
यावेळेस चेंडू बराचसा हवेत गेला, क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल, जेल टिपलाय फलंदाज बाद, इथे खेळी संपुष्टात होईल अतिराज ताइंजची। एक मोठा झेल गेला होता, चांगल्या प्रकारे झेल टिपलाय, संघ सहकारी कौतुक करतील आणि हे कौतुक आता त्यांना मॅच मध्ये घेऊन येत आहे। बघा आज कधी तुम्ही मॅच मध्ये येचाल ना हे सांगता येऊ शकत नाही, कधी तुम्ही मॅच जिंकाल ना हे सांगितलं जाऊ शकत नाही। चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, आज सेन्सिबल क्रिकेट इथे आपण सगळे बघत आहोत। इथे कशा प्रकारे सुरुवातीला इथे मोठा हल्ला केला होता रोहन गडदलेनं, त्यानंतर मात्र कशा प्रकारे सामन्यावरती पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न झाला मलकापूर संघाचा, आणि मलकापूर संघानं कशा प्रकारे सामन्यावरती पुन्हा नियंत्रण मिळवलं, कशा प्रकारे कमबॅक केला याची आपण सगळ्यांनी दखल घेतली आहे, ते साक्षीदार आपण या क्षणाचे आहोत। खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना विजयासाठी। यावेळेस आपण बघतोय बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडंसं चेंज होतोय, चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी येण्याचा अमर शेळके इथे तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीवरती आलाय। आज कदाचित तुषार इनामदारला थोडंसं चौथ्या क्रमांकासाठी थोडंसं ठेवलेलं असावं, कारण की स्वतःवरती जबाबदारी घेतली आज अमर शेळकेनं, ही ओळख महत्वाची असणार आहे। स्वतःवरती जबाबदारी घेणारी माणसं आयुष्यात कधीच मागे पडत नाहीत, परंतु तिथे घेतलेली जबाबदारी कधी कधी अयोग्य देखील ठरते। बघा आता इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गुलंदाजता एक चांगल्या प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय गुलंदाजता, यार श्रेयसनं चांगल्या प्रकारचं यश मिळवलंय बॅटीमागच्या चेंडूवरती। धाव घेण्यामध्ये नक्कीच अपयश येत आहे, दफल कवरती आपण बघतोय 25, आणखी जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज, या षटकामध्ये काहीच अपयश आलंय खरं, परंतु हे अपयश खूप मोठं नाहीये। परंतु आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, अपयश तुम्हाला मागे पाडायला कधीच येत नसतं, तर ते तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी येत असतं, आणि एकदा कधी तुम्ही स्ट्रॉंग झाला की तुम्ही नंतर मात्र कोणत्याही संकटातून मार्ग काढत असता, त्यामुळे ते पहिलं आलेलं अपयश खूप जास्त महत्वाचं ठरतं। अजूनही 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी आपण बघतोय 11 धावांची गरज। गुलंदाजी मार्कवर बॉलर नेम किरण मात्र आशिता किरण ठरतोय। चार पावलं पुढे जायचं असेल तर दोन पावलं मागे यावं लागतं। बघा पहिल्या षटकामध्ये थोडंसं चार पावलं पुढे गेला होता केडगाव संघ, त्यांना रोखण्यासाठी दोन पावलं मागे गेला आणि श्रेयसनं तिथे दोन पावलं मागे घेतलं, पुढे चांगली झेप घेतली, आता ही झेप पुन्हा घ्यायची आहे गुलंदाज किरणला। तुम्हाला जिंकायचं असेल तर जिंकून देण्याची तमक फक्त स्वतःच्यात आहे, ती दुसऱ्या कुणाच्यात नाही, हा विश्वास तुम्हाला असणं गरजेचं आहे। यावेळेस पुन्हा दिशा दिली आहे, चेंडू निसटलाय, एक धाव आली आहे। बघा झेल कुणाचा सोडलाय आपण, झेल सोडलाय तो रोहन गडदलेचा सोडलाय, तुम्ही कॅच रोहन गडदलेचा नाही सोडला, तुम्ही कॅच सोडलाय तुमच्या पराभवाचा, असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, परंतु आज इथे झेल सुटलाय काय मॅच सुटेल का, अजूनही संघर्ष खूप मोठा आहे। अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 11 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज आहे। एकदा निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा निर्णय विचार करा, परंतु एकदा का निर्णय घेतला की हजार संकट आली तरी मागे फिरायचं नाही, हा विश्वास नक्कीच खूप महत्वाचा आहे। पुन्हा एक यावेळेस दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगल्या प्रकारे यावेळेस गॅदर केलंय, एक धाव नक्कीच येईल, सिंगल डबल धाव फलक पुढे जातोय, 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज। छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी क्रिकेट क्लब मलकापूर, खर तर छत्रपती शिवाजी म्हणून काय घ्यायचं असेल ना तर एकच गोष्ट घ्या, स्वप्न पाहण्याची ताकद आणि ती सत्यात उतरवण्याची हिंमत, या दोन गोष्टी शिवाजी म्हणून घेतल्या तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, अगदी हा विजय देखील तुमच्या नशिबात येईल। यावेळेस पुन्हा तडाक आहे, यावेळेस नॉन ब्रेकेबल आहे आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार, अक्षय चांदगोडे सर आणि तुषार मेटे सर इशारा देतील हा षटकार आहे। जिंकण्यासाठी आणखी 3 धावांची गरज आहे, बघा या फटक्याची दहशत काय होती, हा फटका खेळला होता रोहन गडदरेचा तडाखा होता, बघा तो आता थांबायचं नाव घेत नाहीये, त्याचा जेल तुम्ही सोडला तिथेच मॅचला थोडस धोक्यामध्ये तुम्ही घेऊन गेला, एका महत्वाच्या फलंदाची विकेट जर तुम्ही अशा प्रकारे सोडत असाल तर तिथे अजूनही सामना गेलेला नाहीये।
मी एक अशी देखील मॅच बघितली की 12 चेंडू 3 धावांची गरज असताना तिथे तदनंतरच्या गोलंदाजांनी फक्त 2 धावा दिल्या आणि कंपल्सरी चेसिंगचा सामना असल्यामुळे ती टीम जिंकली होती. 12 स्टोवर फिरत असताना अनेक भाऊ अनुभव माझ्या गाठीशी आहेत. पुन्हा दिशा दिली आहे, बघा गॅपमध्ये खेळला, एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल आलाय आणि बघा थोडस मिस फील्ड, 2 धावा नक्कीच येतील आणि सामना इथे टाय होतोय. परंतु अद्याप टाय होत आहे म्हणता येणार नाही, कारण की अजून देखील जिंकण्यासाठी केडगाव संघाकडे पुरेशी संधी आहे. तर मात्र आता थोडस या स्पर्धेतले आव्हान थोडस कठीण झालंय. काय होणार या मॅच सांगता येणं कठीण आहे. 4 चेंडू झालेत आतापर्यंत, या 4 चेंडूमध्ये आपण बघतोय वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय रोहन गडदरे अर्थात मिस्टर 360 अर्थात वादळ अर्थात चक्रीवादळ अर्थात होंडा, हे सिर्फ नाम नाही ब्रँड आहे. आणि बघा ब्रँड इथे एक धाव काढले आणि चल्लोष केलाय केडगाव स्मॅशर संघानं. विजय संघाचं अभिनंदन. मलकापूर संघाने देखील चांगल्या प्रकारचा इथे स्ट्रगल केला, दोन्ही संघांचं अभिनंदन असेल, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला.